आता आमची काकी बनवते आंब्याचं रायतं. मॅक्सी घातले त्याच्यामुळे तोंड दाखवायला मागत नाही. हाय हॅलो नमस्कार, मी आहे प्रज्ञा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आम्ही आलो आहोत आमच्या गावी, जे माझं माहेर आहे आरे देवगड, म्हणजे हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता आमचा इथे हा दुसराच दिवस आहे गावामध्ये. आणि इथे सुज्ञाला खायचं होतं, शाळेचं पाणी प्यायचं होतं. आणि इथे आम्ही तेच आमचं जे नारळाचं झाड आहे आमच्या खळ्याच्या बाजूला, तिकडेच आम्ही एका माणसाला इथे चढवलेलं होतं, जे आमच्या वाडीतलेच आहेत काका, त्यांना. तर तुम्ही ते बघू शकता, ते किती छान पद्धतीने इथे झाडावरती चढता आहे. थोडी युनिक पद्धत आहे, आम्हीही पहिल्यांदाच पाहिली अशी पद्धत, ही नारळाच्या झाडावरून नारळ काढायची. तर म्हटलं आपण शूट करूया आणि तुम्हालाही दाखवूया की कोकणामध्ये कसे नारळ झाडावरून उतरवले जातात. तर तुम्ही ते बघू शकता, कसे उंच झाडावरती कसे पटापट पटापट ते काका चढत आहे. तर तुम्ही इथे पुढे बघू शकता कसे झाडावरून नारळ ते काढून खाली टाकतायत. आणि जे स्टार्टिंगचे जे नारळ असतात ना, एक दोन, ते असं बोलतात की ते खाली टाकायचे नसतात, ते एका पिशवीमध्ये, ज्यांच्या हातामध्ये पिशवी आहे ना, त्याच्यामध्ये ते भरणार. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे उरलेले जे आपल्याला खायचे जे शहाळं असतं किंवा जे नारळाचं जे पाणी आपण जे पितो, ते नारळ ते खाली आपल्याकडे जमा करतात. तर तुम्ही ते बघू शकता किती छान पद्धतीने ते चढत होते झाडावरती. तर असेच आहेत ना छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आम्ही आता जसं की गावी आलेलो आहोत इथे, तर म्हणून चॅनलवरती थोडे व्हिडिओ येत नव्हते, कारण आम्ही तो एक दोन दिवस आमचा प्रवासातच गेले त्यामुळे. तर इथे काका चढलेले आहेत आणि जे स्टार्टिंगचे जे नारळ आहेत ना, आणि जे सुकलेल्या ज्या झावळ्या असतात नारळाच्या, ते काढून टाकतात. आणि जे प्रॉपर जी झाडाची पानं असतात, ज्या झावळ्या असतात त्या, ते झाडावर ठेवतात. आता इथे तुम्ही बघू शकता जे एक दोन नारळ आहेत ना स्टार्टिंगचे, त्यांनी त्या पिशवीमध्ये भरलेले आहेत, जे आपण आपण देवाचे जे कार्य असतं, पूजा असते, त्यासाठी आपण ते वापरायचे असतात. आणि जे बाकीचे असतात ते आपण फोडून खाऊ शकतो. आणि ते सुज्ञाला माझ्या नारळ पाणी खूप आवडतं, तर त्याच्यामुळे तिने हट्ट केला होता की तिला नारळ पाणी प्यायचं आहे. त्याच्यामुळे तिच्यासाठी हे बघू शकताय, बघा इथे नारळ आहेत ना, ते वरतून खाली इथे टाकताय. तर त्याच्यानंतर ते नारळ माझ्या काकांनी फोडून तिला पाणी त्यातलं दिलेलं आहे प्यायला, तिची इच्छा पूर्ण झालेली आहे. तर असंच आम्ही ना गुरुवार होता आणि आम्ही गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठात. नेहमीप्रमाणे जसं मुंबईला जातो तसंच आता इथे हडपीड इथे स्वामींचा मठ आहे. बहुतेक जण जे व्हिडिओ बघता आहे त्यांना माहिती असेलच. तर तिथेही आम्ही गेलो होतो. जसं की दर गुरुवारी जसं म्हणतात की स्वामी आपल्याला स्वतःहून बोलवतात, बोलवणं येतं तर तेव्हा तुम्हाला कुठला ना कुठला मार्ग सापडतोच जाण्याचा, तसंच इथे गावाला येऊनसुद्धा स्वामींनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही गेलेलो होतो. घरातले आम्ही 10 जण गेलेलो होतो. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स द्यायला विसरू नका व्हिडिओला. तर इथे त्यांचं झाडावरून नारळ ना काढून झालेले आहे, तर ज्या स्पीडने ते वर चढले होते काका, त्या स्पीडने पटापट पटापट खाली उतरणार. आणि त्यानंतर सुज्ञा माझी नारळ पाणी पिऊन अगदी मनसोक्त तृप्त झालेली आहे. कसे आपण मुंबईला ना नारळ पाणी पितो, पण ते नारळ असे डायरेक्टली झाडावरून काढलेले असतात, त्याला भरपूर दिवस झालेले असतात. तर त्या पाण्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही नारळ जेव्हा झाडावरून उतरून ते नारळ पाणी जेव्हा तुम्ही पिता ना, तर त्या पाण्यामध्ये फार वेगळा म्हणजे चवीला खूप फरक असतो. तुम्ही ऑब्झर्व करू शकता, तुम्ही जर बघितलं असाल ना पिऊन, तर तुम्हाला समजेल गोडवाही फार वेगळा असतो, पाण्याचा चवही फार वेगळी असते पाण्याची. तर असे ओके मशीनच्या द्वारे किंवा कोयत्याने लागतो आणि ते खूप मोठं कठीण काम आहे.
एक्सपीरियन्सचं काम आहे. कोणाचा? हा त्यांचा ना. ए माझ्यासाठी येते. ए ह्यांची कर व्हिडिओ. काय पाहिजे बेटा? नारळ पाणी. आता हे नारळ पाणी नाही, 50 रुपये एक नारळ पाणी. आता आमची काकी बनवते आंब्याचं रायतं. तर इथे आपल्या चॅनलवर आहे ना आपण आंब्याचं रायतं दाखवलं होतं. पण कसं आहे, गावचं जे गावच्या पाण्याचे जेवण बनतं त्याची चव जी आहे ना ती प्रत्येक कोकणातल्या माणसाला माहीत असेलच. जे कोकणी आहेत त्यांना ज्यांनी जेवलं जेवण केलेलं असेल त्यांना, तर हे इथे ना काकी रायतं बनवत होती. आणि आमच्याकडे ना मोहरी नव्हती तर तिने इथे जिऱ्याचा वापर केला होता. पण रायतं जे तिने बनवलं होतं ना ते अप्रतिम झालं होतं. मी पूर्ण व्हिडिओ नाही शूट करू शकले, पण इथे तिने जे बनवलं होतं तुम्ही बघू शकता. सेम पद्धत आहे जसं मी आपल्या चॅनलवर दाखवली होती, कारण रेसिपी मी तिलाच ॲक्च्युली विचारली होती आणि केलं होतं. तर तिने इथे तेलामध्ये खूप सारी लसूण घातली होती, कारण रायताही जास्त बनवायचं होतं. कारण आम्ही इथे जवळपास 15 ते 17-18 माणसं आहोत त्यामुळे. तर इकडे तिने काय केलं होतं, एका परातीमध्ये आंबे सोलून घेतले होते आणि त्याच्यामध्ये तिने मीठ मसाला हळद आणि हिंग हे सगळं घालून आंब्यांना ऑलरेडी असं लावून ठेवलं होतं. आणि नंतर एका टोपामध्ये तेल घेऊन तिने राई नव्हती जसं मी सांगितलं तुम्हाला, तिथे तिने जिरं आणि भरपूर सारा लसूण आणि हिंग घेतलं आणि ते फोडणी दिली होती. कढीपत्ता खूप घातला होता तिने आणि मसाल्याची व्यवस्थित मसाला वगैरे व्यवस्थित घालून तिने इथे गुळही तिने घातला होता जे आंबे सोलून ठेवले होते त्यांना. गुळ हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. कारण कसं होतं, कधी कधी आंबटही असतात आंबे, त्याच्यामुळे ते जरा जास्त आंबट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला इथे थोडासा गुळ ॲड करायचा असेल ते करू शकता. गुळ हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे. तुम्हाला जे घालायचं असेल ते घालू शकता तुम्ही, नाहीतर नाही घातला तरी काहीही हरकत नाही. ज्यांना आंबटपणा हवा असेल तर ते नाही घातला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते आंबट गोड जरा खूप छान लागते चवीला, म्हणून गुळ घालावा. साखर आणण्याऐवजी ॲक्च्युली गुळ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. साखरेचा वापर करू नका, गुळाचा वापर करा. जेणेकरून गुळ कसा औषधीही आहे आणि चवीलाही खूप छान लागतो साखरेपेक्षा. त्यामुळे लसूण आहे ना इथे तिने तुम्ही बघू शकता अशी लाल लाल केली नाही आहे, करपवलेली नाही आहे, थोडीशी अशी सफेदच ठेवली होती. आणि त्यानंतर त्या फोडणीवरती हे जे आंबे होते मसाला लावलेले ते तिने घातले आणि व्यवस्थित त्या फोडणीमध्ये परतवून त्यामध्ये तिने पाणी घातलं, भरपूर पाणी घातलं, जेणेकरून ते आंब्याचे ज्या आंबे जे आहेत ना ते व्यवस्थित शिजले पाहिजेत. त्यामुळे इथे भरपूर सारं पाणी घालून तिने ती परात त्या टोपावरती ठेवली आणि जवळपास 15 ते 20 मिनटं व्यवस्थित उकळी येऊ दिली. आणि व्यवस्थित ते रायतं जे आहे ना ते त्याची ग्रेव्ही जी आहे बनवून, म्हणजे जेणेकरून आपण भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो. तर व्यवस्थित तिने ते तुम्ही बघू शकता पाणी भरपूर घातलेलं आहे, जेणेकरून ते निदान 15 ते 16 लोकांना तरी पुरायला पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे हिंतीने तीच परात त्या टोपावरती ठेवलेली आहे. तर इथे आम्ही ना त्याच दुपारी आम्ही आलो होतो इथे स्वामी समर्थांच्या मठामध्ये हडपीडला. जसं मी तुम्हाला सांगितलं गुरुवार होता त्यामुळे थोडीफार गर्दी होती, जास्त नव्हती, थोडीफार गर्दी तर असणारच, कारण मुंबईहूनही लोकं येतात इथे, जे आजूबाजूला आलेले असतात मे महिन्यामध्ये ती लोकंही येतात इथे पर्यटनासाठी किंवा कोणा त्यांच्या गावाला, तर तीही लोकं इथे दर्शनाला येतात. वातावरण आणि जागा खूप सुंदर आहेत. ऑब्व्हियसली स्वामींच्या कुठल्याही मठात जा वातावरण सुंदरच असतं, त्याचा काही प्रश्नच नाही आहे म्हणा. पण इकडचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे. आजूबाजूची जी जागा आहे ती खूप सुंदर आहे. इकडे तुम्ही बघू शकता हा जो एंट्रन्स आहे, ही आजूबाजूची जागा आहे, ते खूप परिसर खूप मोठा आहे. हा जो मेन गेट आहे मंदिराचा एंट्रन्स, तो तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने सजवला आहे. स्वच्छता आहे जशी प्रत्येक आपल्या मठात असते, पाय हातपाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे, नंतरच स्वामींच्या मठात आतमध्ये आपण जाऊ शकतो.
आणि आतमध्ये सजावट ही खूप छान आहे स्वामींच्या प्रतिमेचा मूर्तीचा मी एक फोटो क्लिक केला आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी टाकणारच आहे तुम्ही बघू शकता. हडपीडचा हा जो मठ आहे स्वामींचा तर तिकडचा हा व्ह्यू मी इथे व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. इथे आम्ही आमची पूर्ण फॅमिली गेलो होतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला नक्कीच विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.